शेतकरी मित्रांनो नमस्कार. यशवंत गव्हाणे ॲग्रीटेकमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रो, हाय डेन्सिटी आणि अल्ट्रा हाय डेन्सिटी आंबा लागवडमध्ये काही शेतकऱ्यांचे बरेच प्रश्न आहेत आणि तेच पुन्हा पुन्हा येणारे प्रश्न आहेत. त्यातले काही प्रश्न आहेत त्याची आपण माहिती घेऊया. साधारणपणे पहिल्या भागामध्ये शेतकऱ्यांची शंका असते की आंब्याची लागवड किती फूट अंतरावर करावी किंवा किती बाय किती करावी. सगळ्यात मोठी म्हणजे सुरुवातच आपली लागवडीपासून होते. जमीन शेतकरी आपल्याला जे उपलब्ध आहे त्यातच काय आपण लागवडीचं अंतर द्विधा मनस्थितीमध्ये, कारण बरेच सल्लागार वेगवेगळे अंतर सुचवतात. शेतकऱ्याच्या मनामध्ये लागवड किती अंतरावर करावे हे आपण पहिले समजून घेऊ. आता लागवड करताना मोस्टली महाराष्ट्रामध्ये केशर ही जात आपण हाय डेन्सिटी आणि अल्ट्रा हाय डेन्सिटीवर लागवड करतो. हाय डेन्सिटीमध्ये घन लागवड ही 5 बाय 5 मीटरवर आहे. जुनी पारंपरिक 10 बाय 10 मीटरची आहे. पण आपण मोस्टली अल्ट्रा हाय डेन्सिटी बद्दल विचार करू. अल्ट्रा हाय डेन्सिटीवर लागवड करताना आपली जमीन कशी आहे कुठं आहे याचा पहिला विचार करा. जर जमीन भारी असेल तर साधारणपणे 2 ओळीमधलं आंबा लागवड करताना 2 ओळीमधलं अंतर 14 फूट असावं, 14 ते 15 फूट असावं. जर जमीन आपली हलकी असेल, मुरमाड असेल, माळरान असेल, तर 12 फुटापर्यंत आपण लागवडीचं अंतर कमी करू शकता, 2 ओळीचं अंतर कमी करू शकता. आता पुढचा प्रश्न येतो की जमीन 2 ओळीमधलं अंतर तर झालं, जमिनीनुसार 2 रोपांमधलं अंतर किती घ्यायचं. तर अतिशय इंटेन्सिव्ह पद्धतीने तुम्ही करणार असाल, खूप चांगलं बारकाईने लक्ष देत असाल, वारंवार तुम्ही स्वतः लक्ष देत असाल, तर 3 फूट 2 ओळीमध्ये 2 रोपांमधलं अंतर 3 फूट घेऊ शकता. त्याच्यापेक्षा 6 फुटावर सुद्धा काही शेतकरी लागवड करतात. 9 फूट आहे, 9 ते 10 फूट लागवड घेऊ शकतात. भारी जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांनी साधारणपणे 6 ते 9 किंवा 6 ते 10 फूट ह्या दरम्यान 2 रोपांमधलं अंतर ठेवा. जर हलकी जमीन असेल, अत्यंत वर्कस असेल, मुरमाड असेल, जर तुम्ही व्यवस्थित छाटणी करू शकत असाल, व्यवस्थित काळजी घेऊ शकत असाल, तर मात्र हे लागवडीचं अंतर तुम्ही 3 ते 6 फूट दरम्यान घेऊ शकता. पण 3 फुटावर लागवड करणार असाल तर ते छाटणी प्रॉपर झाली पाहिजे, खत पाणी व्यवस्थित दिलं पाहिजे, फर्टिगेशन व्यवस्थित झालं पाहिजे, तर तुम्ही 3 फुटावर अंतर ठेवू शकता. अन्यथा 6 फूट 9 फूट फार तर 10 फूट अंतरावर तुम्ही 2 रोपांमधलं अंतर ठेवू शकता. 2 ओळीमधलं मागे सांगितलंय 12 ते 15 फूट आहे, ह्या दरम्यान तुम्ही 2 ओळीमधलं अंतर 12 ते 15 फुटाच्या दरम्यान तुम्ही तुमच्या जमिनीनुसार हवामानानुसार कमी करू शकता. आता कोकणामध्ये सुद्धा हाय डेन्सिटी अल्ट्रा हाय डेन्सिटी लागवड व्हायला लागलेली आहे. पण कोकणामधल्या शेतकऱ्यांनी 2 ओळीमधलं अंतर कंपल्सरी 14 ते 15 फूट ह्या दरम्यानच असावं आणि 2 रोपांमधलं अंतर हे 9 ते 10 फूटच ठेवा. कारण कोकणामध्ये दमटपणा खूप असतो, पाऊस खूप आहे, त्यामुळं त्या ठिकाणी तसंच काळी माती असेल त्या ठिकाणी पाणी धरून जास्त ठेवलं जातं, त्या ठिकाणी शाखी वाढ जास्त होते. आणि अशा वेळा जर शाखी वाढ जास्त असेल तर वारंवार छाटणी करून सुद्धा शाखी वाढ वारंवार पालवी येत असते. त्यामुळे अशा ठिकाणी लागवडीचं अंतर हे मगाशी सांगितलेल्या अंतरामध्ये जास्तीत जास्त अंतर हे आहे, कमाल अंतर आहे, हे लागवडीसाठी घ्यावं. कोकणामध्ये दमट वातावरण, अति पाऊस किंवा काळी माती असेल, उर्वरित महाराष्ट्रामध्ये काळी जमीन असेल, तर इथं झाडाची वाढ जलद गतीने, झाडं खूप मोठी होतात. झाडं जर खूप मोठी झाली तर पूर्णपणे एरिया कव्हर करतात आणि तिथं मग आंतरमशात करणं किंवा झाडाच्या खाली जर सावली व्यवस्थित नाही गेली, झाडं खूप मोठी पसरली, झाडाच्या झाडामध्ये झाडं गेली असतील, सावली पूर्णपणे जमिनीवर पोहोचली, तर मात्र पिकाला किंवा आंब्याच्या झाडाला ताण बसत नाही. आणि ताण जर नाही बसला तर मोहर येणं हे थोडंसं अवघड जातं, वारंवार ते अशा झाडांना पालवी येत राहते. त्यामुळे लागवडीच्या अंतरामध्ये आपली जमिनीनुसार लागवडीचं अंतर आता पण सांगितले हे तुम्ही कमी जास्त करावं.